नमस्कार, आपल्या महानगरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 जयंती. या निमित्ताने अनेक दिग्गज मंडळींनी आपल्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. यातच बॉलिवूडमधील बिग बी यांनी देखील आपल्या काही आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांची आठवण काढलेली आहे. तर जाणून घेऊयात त्यांची काही खास आठवण ग्राफिकच्या माध्यमातून. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 जयंती. आज बाळासाहेब आपल्यात नाही, पण त्यांच्या कैक आठवणी प्रत्येकांच्या मनात घर करून कायम आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा आणि प्रेम अख्ख्या महाराष्ट्राला माहितीच आहे. त्यांचा बॉलिवूडमध्ये असाच दरारा होता आणि मैत्रीही तितकीच भन्नाट होती. असाच एक त्यांच्या मैत्रीचा भन्नाट किस्सा आपण पाहूया. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या कुली सिनेमावेळी झालेल्या अपघाताचा किस्सा अनेकांना माहिती आहे, मात्र त्यातील एक खास बात कुणालाच माहिती नाहीये. 1982 साली बंगळूरमध्ये कुली सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात आलं. यावेळी मुंबई विमानतळावरून ब्रिज कँडी हॉस्पिटलला नेण्यासाठी अमिताभ यांच्या लांबीच्या रुग्णवाहिका कुठेही उपलब्ध होत नव्हती. तेव्हा गिरगावातल्या शाखेची रुग्णवाहिका बाळासाहेब ठाकरेंनी उपलब्ध करून दिली होती. अमिताभ बच्चननी या गोष्टींची जाणीव ठेवली आहे, कारण त्यानंतर 1984 साली शाखेचा वर्धापन दिन बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन हे एकाच व्यासपीठावर आले होते. छगन भुजबळ तेव्हा शिवसेनेत होते, तेही तिथे आले होते. या घटनेनंतर अमिताभ बच्चन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नेहाचं नातं निर्माण झालं. ते पुढे कायम राहिलं. अमिताभ बच्चन कायमच बाळासाहेबांचा खूप आदर करायचे. अशा प्रकारे बाळासाहेबांची आठवण कायम स्मरणात राहणारी आणि त्यांची ही आठवण कधीच विसरता येणारी नाहीये. अशाच नवीन अपडेट ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरला व्हिजिट करा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट आणि शेअर करा.